वळत पुढच्या बातमीकडे अयोध्येतील राम मंदिर नेमकं कसं असणार आहे, मंदिर केव्हा पूर्ण होणार आहे यावरून चर्चा सुरू असतानाच एक खास बातमी समोर येते आहे। मंदिर निर्माणावेळी 2000 फूट खोल एक कॅप्सूल ठेवण्यात येईल ज्याला टाइम कॅप्सूल असं नाव देण्यात आलंय। यामागचा नेमका उद्देश काय आहे तुम्हीच पहा। राम मंदिर निर्मितीवेळी 2000 फूट खाली ठेवणार टाइम कॅप्सूल। टाइम कॅप्सूल सांगणार मंदिर निर्मितीचा इतिहास। भावी पिढ्यांसाठी माहितीचा खजिना। अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे। यासाठी 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। दरम्यान मंदिर निर्माणासंदर्भातच एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। मंदिराची निर्मिती करत असताना मंदिराच्या 2000 फूट खाली एक टाइम कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे। ही कॅप्सूल म्हणजे भावी पिढ्यांसाठी माहितीचा खजिना असेल। मंदिराचं बांधकाम सुरू असताना जमिनीपासून खोल 2000 फुटांवर ही टाइम कॅप्सूल ठेवण्यात येईल। कॅप्सूलमध्ये वर्तमानकालीन महत्त्वाच्या घटनांची नोंद असलेली कागदपत्र आणि इतर वस्तू असतील। उत्खननानंतर भावी पिढ्यांना सद्यस्थितीची माहिती व्हावी हा त्यामागचा हेतू आहे। यामुळे रामजन्मभूमीबद्दलची अनेक तथ्य सापडतील। एका ताम्रपत्रात ही कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे। मंदिर के अंदर एक टाइम कैप्सूल बना करके 2000 फीट नीचे डाला जाएगा ताकि आने वाले भविष्य में जब कोई भी इतिहास देखना चाहेगा तो राम जन्मभूमि के संघर्ष का पूरे के पूरे इतिहास के साथ तथ्य ही सामने निकल करके आएगा। अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे भावी पिढीसाठी हा दस्तऐवज महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा करायला हरकत नाही। भविष्यामध्ये जर कुणाला राम मंदिराचा अभ्यास करायचा असेल व राम जन्मभूमीची माहिती हवी असेल तर ही टाइम कॅप्सूल अत्यंत महत्त्वाची ठरेल असंही सध्या सांगण्यात येत आहे। कॅमेरापर्सन राकेश शिरोडकर, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अयोध्येत साकारणाऱ्या भव्य राम मंदिर निर्माणावरून बांगलादेशनं उघड नाराजी व्यक्त केली आहे। बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन यांनी राम मंदिरासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे। भारत सरकार आणि भारतीय समाजानं असं कोणतंही पाऊल उचलू नये ज्यामुळे बांगलादेश सोबतचे ऐतिहासिक संबंध बिघडतील अशा शब्दात अब्दुल मोमेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राम मंदिर भारताचा अंतर्गत प्रश्न असला तरीही बांगलादेशी नागरिकांवर राम मंदिर निर्माणाचा भावनिक परिणाम होईल असंही मोमेन यांनी म्हटलंय।